भारत विरुद्ध इंग्लंड चौथी कसोटी रंगतदार अवस्थेत आहे. टीम इंडिया समोर 245 धावांचं आव्हान आहे. इंग्लंडचा दुसरा डाव आहे 271 धावांवर आटोपलाय. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीची कमाल आहे, त्यांनी 4 बळी घेतलेत. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीची कमाल आहे बघा, चौथी कसोटी रंगतदार अवस्थेत आहे. इंग्लंडचा दुसरा डाव हा 271 धावांवर आटोपलाय. भारत विरुद्ध इंग्लंड चौथी कसोटी रंगतदार अवस्थेत आहे. याच सामन्यासंदर्भात आपण अधिक विश्लेषण ऐकूया. आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन नेले आपल्यासोबत. सुनंदन, शमीच्या गोलंदाजीचं कसं कौतुक कराल आणि आता टीम इंडियासमोर जे आव्हान आहे त्याबद्दल काय सांगा? मित्रा, खरं बोलायचं तर प्रचंड मोठं आव्हान आहे, अशक्य नाहीये, परंतु प्रचंड अवघड आहे हे मात्र मान्य करायला लागेल. कारण 200 धावांपुढची प्रत्येक धाव ही भारतीय टीम करता मला वाटतं एव्हरेस्टवरच्या शेवटच्या चढणीसारखी अवघड असणार आहे. परंतु एक नक्की आहे की जे इथल्या एजेस बॉलचं विकेट आहे ते बऱ्यापैकी मंदावलेलं आहे. कारण इथं 2 दिवस सूर्य तळपतोय, त्यांनी विकेटवरचा जो पाण्याचा अंश आहे तो संपूर्णपणे उडून गेलेला आहे. फक्त बॉलरच्या फुटमार्कचे फायदा हा समोरच्या गोलंदाजांना होतो का हे बघायला लागेल. आणि या विकेटवर जर का ह्या विकेटवरती उभं राहून चालणार नाहीये तर स्ट्राईक रोटेट करायला लागेल, धाव फलक सतत हलता ठेवायला लागेल. बरोबर, फलंदाजांसोबत खूप मोठी आता कसोटीचा काळ आहे, डोकं शांत ठेवून काम करायला लागेल, संयम ठेवायला लागेल, काय सांगाल? अगदी 100%. कारण गोलंदाजांनी आपली कामगिरी पार पाडलेली आहे आणि आता मात्र फलंदाजांच्या कोर्टात बॉल आहे असं मी म्हणेन. त्याचं कारण बरेचसे बॅट्समन असे आहेत, म्हणजे आता ओपनिंगला आलेले शिखर धवन, राहुल आहेत, अजिंक्य रहाणे आहेत, हार्दिक पांड्या आहेत, यांनी या संपूर्ण सिरीजमध्ये म्हणावी तशी अपेक्षित कामगिरी केलेली नाहीये. आणि जो संकटाच्या काळामध्ये उत्तम कामगिरी करतो तोच खरा जिगरबाज खेळाडू म्हटला जातो. त्यामुळे या सगळ्यांच्याच आज कर्तृत्वाची, मेहनतीची, संयमाची कसोटी आहे मित्रा. अगदी बरोबर सुनंदनजी, बॅट्समनची कमाल आता दिसणार आहे. 245 धावांचं आव्हान मोठं आहे मात्र अशक्य अजिबात नाही. तुमच्याकडनं वेळोवेळी आम्ही माहिती घेत राहू. तूर्तास दिलेल्या विश्लेषण जे केलं त्याबद्दल धन्यवाद.